वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। इचलकरंजी मतदार संघास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची भेट। इचलकरंजी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज इचलकरंजी मतदारसंघास भेट देऊन पाहणी केली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ मौसमी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती। या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कोरोचे येथील मतदान केंद्राची पाहणी करून मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आणि मतदान केंद्रे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम, मतमोजणी आणि मतदानासाठी आवश्यक ते साहित्य वाटप आणि स्वीकारण्याचे काम राजीव गांधी भवन येथे होणार असल्याने सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना दिल्या। त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामकाज योग्य पद्धतीने होईल तसेच आचारसंहितेचा भंग होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी असे आदेश दिले। तसेच 2019 विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक 2024 मतदानाच्या तुलनेत येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले अधिकारी यांना दिल्या। यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे, उपायुक्त प्रसाद काटकर, तहसीलदार वंदना पवार, डॉक्टर सदाशिव जाधव यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।